नारेंगाव येथील आरोग्य शिबिराचे आयोजन सर्वोत्तम डॉक्टर संजीव ठाकूर। ग्रामीण आरोग्य शिबिरामध्ये सुमारे 1500 रुग्णांची तपासणी, उपचार व औषध वाटप संपन्न। राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान पुणे, जिल्हा ससून, सर्वोपचार रुग्णालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय अनिलदादा खेरे यांच्या स्मृती दिनानिमित्त नारेंगाव मुक्ताई समाज मंदिर कार्यालयात आयोजित केलेले विनामूल्य ग्रामीण आरोग्य शिबिर व त्याचे नियोजन सर्वोत्तम असल्याचे सांगत ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश बाबू पाटे यांचे कौतुक करत यापुढेही आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले। या प्रसंगी माजी आमदार शरददादा सोनवणे, जिल्हा नियोजन समिती सदस्य आशाताई बुचके, शिवसेना तालुका प्रमुख माऊली खंडागळे, भाजप तालुका प्रमुख संतोष नाना खेरे, विरूपा परिवाराचे बाळासाहेब पाटे, सुवर्णयुग बँकेचे संचालक राजभाऊ पायमोडे, ससून रुग्णालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉक्टर मानसिंग साबळे, प्राध्यापक डॉक्टर नंदकुमार साळुंके, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर, सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, डॉक्टर हरीश उमरजकर, डॉक्टर प्रवीण देवकाते, डॉक्टर सुजित धिवरे, डॉक्टर अमेय ठाकूर, डॉक्टर सदानंद राऊत, डॉक्टर संदीप डोळे, डॉक्टर पंजाबराव कथे, डॉक्टर लहू खेरे, आशिष माळवतकर, अशोक गांधी, आरिफ अतार, संतोष वाजगे, संतोष डांगण, मयूर विटे, निलेश दळवी, जनारोग्य समितीचे सदस्य प्राध्यापक अशफाक पटेल यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या शिबिरात नेत्ररोग, अस्थिव्यंग्योपचार, मेंदूरोग, मूत्ररोग, कान नाक घसा, कर्करोग, जनरल मेडिसिन, ग्रंथींचे विकार, त्वचा व गुप्तरोग, जनरल सर्जरी, लठ्ठपणा, प्लास्टिक सर्जरी, स्त्रीरोग, दंतरोग, श्वसन विकार व क्षयरोग, बालरोग, मानसिक आरोग्य यासह विविध विकारांवरील आजारांवर जवळपास 1500 रुग्णांची तपासणी करण्यात आली। तपासणी केलेल्या रुग्णांना मोफत आवश्यक औषध वाटप करण्यात आले अशी माहिती शिबिराचे मुख्य संयोजक आणि माजी लोकनियुक्त सरपंच योगेश बाबू पाटे यांनी दिली। यावेळी डॉक्टर मनोहर डोळे फाउंडेशनच्या वतीने नेत्ररोग तपासणीच्या 430 रुग्णांपैकी 130 रुग्णांना मोतीबिंदू विकाराचे निदान झाले। त्यातील जवळपास 20 रुग्णांची शिबिराच्या दिवशी यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या। पुढील 1-2 दिवसात उर्वरित शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे। तसेच भोसले हॉस्पिटल येथे 6 जनरल सर्जरी शिबिराच्या दिवशी लेप्रोस्कोपी तज्ज्ञ डॉक्टर अमेय ठाकूर यांनी केल्या। शिबिराच्या औचित्य साधून 85 युवकांनी रक्तदान केले। रक्तदात्यांना ससून रुग्णालयाच्या वतीने प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले। 15 व्यक्तींनी अवयव दानाची नोंदणी केली। तसेच यावेळी महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत शस्त्रक्रियाकरिता 40 रुग्णांची नोंदणी करण्यात आली। तसेच दिव्यांग प्रमाणपत्रासाठी देखील रुग्णांची नोंदणी करण्यात आली। स्वर्गीय अनिलदादा खेरे यांच्या स्मरणार्थ मॅक्स केअर हॉस्पिटल, श्री औदुंबर स्वराज मित्रमंडळ व भागेश्वर डेव्हलपर्स यांच्याकडून रुग्णवाहिका लोकार्पण करण्यात आली। तसेच नागरिकांसाठी सवलतीच्या दरात वॉटर फिल्टर देऊन नोंदणी करण्यात आली। या निमित्ताने माजी आमदार शरददादा सोनवणे, जिल्हा नियोजन समिती सदस्य आशाताई बुचके, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर, डॉक्टर सुजित धिवारे, डॉक्टर सदानंद राऊत, डॉक्टर संदीप डोळे यांची भाषणे झाली। नारेंगावकरांच्या कोरोना काळात विशेष मदत करणारे सुवर्णयुग सहकारी बँकेचे संचालक राजभाऊ पायमोडे यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला। सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ते, विरोबा पतसंस्था, ससून रुग्णालयाचे सर्व डॉक्टर, प्राथमिक आरोग्य केंद्र वारुळवाडी, सावरगाव, हिवरेतर्फे नारेंगाव, मांजरवाडी, ग्रामीण रुग्णालय नारेंगाव, ग्रामपंचायत नारेंगावचे कर्मचारी, डॉक्टर असोसिएशन, मेडिकल असोसिएशन, आशा व अंगणवाडी सेविका यांनी विशेष प्रयत्न केले। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य आयोजक व प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष योगेश उर्फ बाबू पाटे यांनी केले। सूत्रसंचालन मेहबूब काजी यांनी केले तर आभार संतोष नाना खेरे यांनी मानले। स्वर्गीय अनिलदादा खेरे जे राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष होते, त्यांच्या अचानक मृत्यूपश्चात स्मरणार्थ त्यांच्या आजच्या या ठिकाणी ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे, त्याचबरोबर मेडिकल आणि डॉक्टर असोसिएशन यांच्या सहयोगातून हा सुंदरचा कॅम्प या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहे। सर्वप्रथम आलेल्या सर्व मान्यवरांचे मी मनापासून जे स्वागत करतो, परंतु आपल्या सगळ्यांचा केंद्र नारायणगावच्या दळणघडणीमध्ये, प्रतिष्ठानच्या दळणघडणीमध्ये जन्मोलाचा वाटा नेहमीच उचलला,
आपल्या सगळ्यांचा मित्र कैलासवासी आणि दादाभाऊ त्याचा आज जन्मदिवस. मग त्याच्या जन्मदिवसानिमित्त खरं आज हा कार्यक्रम आपण आयोजित करतो. तर सातत्याने नारायण गावच्यांनी प्रतिष्ठांच्या रणजणीमध्ये विकासामध्ये सगळ्या संघर्षामध्ये मग कोणत्याही प्रकारचं आंदोलन असेल किंवा कोणत्याही प्रकारचं सामाजिक काम असेल, सामाजिक उपक्रम असेल, ज्याने सातत्याने स्वतःचा वेळ आणि स्वतःचा स्वतःसुद्धा सल्ला सुद्धा मार्गदर्शन सुद्धा त्यांनी प्रतिष्ठांच्या माध्यमातून केलं. आता तो गेल्या 2 जानेवारीला आपल्यामध्ये निघतो. त्याच्या स्मृती प्रत्यर्थ खरं तर एक कार्यक्रम घ्यावा अशी सगळ्यांचीच प्रतिष्ठांच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती. परंतु त्याच्या कार्याला त्याच्या लौकिकाला साजेसा असा कॅप व्हावा यासाठी खरं तर सगळेजण आग्रही होते आणि म्हणून खरं राज्याच्या कॅम्पचं आयोजन आणि नियोजन करतो. मग कॅम्पचं आयोजन करत असताना खरं तर यांचं मोलाचं मार्गदर्शन आम्हाला मिळालं. त्यांचे राजभाऊ भाईमोडे असतील, त्याचबरोबर खरं तर ज्यांनी ही संकल्पना उचलून तर त्यांनी सगळ्या पद्धतीने आज पाहतोय आपण जवळजवळ 120 लोकांची टीम आपल्या इथं आपल्या सर्व लोकांच्या सेवेसाठी इथं उपस्थित झाली. ते ससून जे आपले साबळे सर खरं यांचंही मी मनापासून स्वागत करतो. सर तुम्ही जो आम्ही जी संकल्पना मांडली त्या याला संपूर्ण प्रतिसाद तुमच्या माध्यमातून आम्हाला मिळाला आणि त्या माध्यमातून खरं आजचा हा कार्यक्रम संपन्न होतो. आणि आजच्या ह्या सगळ्या कार्यक्रमासाठी मग अनेक कर्मन अशा वर्कर असतील, आपलं मेडिकल स्टाफ असेल, मेडिकल असोसिएशन आपल्या नारायणगावचे सगळे डॉक्टर्स असोसिएशन असतील, मेडिकल असोसिएशन असेल आणि शिवसेनामधील ह्या सगळ्यांच्या माध्यमातून ह्या कार्यक्रमाला आज पोहोचतो. खरं तर फक्त आपण इथं तपासण्या न करता त्यांना एक चांगला शस्त्र दे आपण पाहतोय की कोरोनानंतरची परिस्थिती भयावह होत आहे. तर सातत्याने अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवतात सर्वसामान्य लोकांमध्ये आणि मग सर्वसामान्य लोकांचं खरं तर सगळं संपूर्ण आयुष्य कोलमडत आणि ह्या माध्यमातून ससून सारख्या की बरोबर काम करत असताना खरं आम्ही सगळ्यांनीच त्यांच्याबरोबर संकल्पना मांडली की सर नुसतं फक्त आरोग्य तपासणी शिबिर न घेता जर काही शस्त्रक्रियात निघाल काही मेडिकल औषधं त्यांना द्यावी लागली तर तुमच्या माध्यमातून ती मिळावी आणि खरोखर त्यांनी सुद्धा आपल्याला मान्य केलं की आजही काही शस्त्रक्रिया आपल्या ह्या सगळ्या टीमच्या माध्यमातून आज संपवतात आणि निश्चित स्वरूपात एक चांगल्या प्रकारचं शिबिर सातत्याने सर तुम्ही जर आमच्यावर विश्वास दाखवला तर आम्ही सुद्धा सातत्याने अशा प्रकारची जी सर्वसामान्य लोकांना जी गरजेचे कॅम्प आहे ते सातत्याने राहू. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. निमित्त सामाजिक एक काम चांगलं व्हावं म्हणून आपल्या सगळ्या आणि दादाजी जे नारायणवाडीचे सगळे सहकारी आहेत औदुंबर स्वराज मित्र मंडळाच्या माध्यमातून असेल त्याबरोबर डॉक्टर पाटील जे मॅक्स केअरच्या हॉस्पिटलच्या रूपाने जे काम करतात त्यांच्या माध्यमातून एक ॲम्ब्युलन्सचा लोकार्पण सोहळा हे आपलं शिबिर आत्ताही चालू करून त्याची गोड गरज झाली की आपल्याला त्याचंसुद्धा त्या गाडीचं लोकार्पण करायचं आहे. त्याचबरोबर खरं तर अजून एक घोषणा किंवा अजून एक माहिती आपल्या सगळ्यांना सांगायची की जी मेडिकल डिसेबिलिटी आहे अपंगत्वाचा जो दाखला आहे खरं तर मागणी याही कॅम्पमध्ये गेली होती सरकारकडे की सर त्याचा सुद्धा आपण कॅम्प घेऊ. सर म्हणले त्याला आपल्याला भरपूर जागा आणि भरपूर वेळ लागला मग त्यासाठी मात्र आपण 2-2.5 महिन्याच्या कालावधीमध्ये एक पुन्हा एकदा चांगलं शिबिर घेऊन तो मेडिकल डिसॅबिलिटीचा दाखला आपल्याला इथंच्या इथं कसा उपलब्ध करून देता येईल खरं तर या निमित्ताने सुद्धा मी ससूनचं किंवा सगळ्या टीमचं काही आभार मानतो. कारण तो महत्वाचा विषय आहे. त्याचबरोबर अनिल दादाभाऊंच्या स्मरणार्थ ॲक्वागार्ड सुद्धा आपण एकदम अत्यल्प दरामध्ये देतोय त्याची सुद्धा नोंदणी आपण साधारण चालू केली आहे. त्याला सुद्धा प्रतिसाद मिळत आहे. ते पुन्हा एकदा माझी सरांग माहीत स्वर्गीय अनिलदादा खेरे यांच्या स्मरणार्थ राजे छत्रपती प्रतिष्ठान पुणे जिल्हा आणि ससून उपचार रुग्णालय पुणे आयोजित विनामूल्य ग्रामीण आरोग्य शिबिर तज्ञ डॉक्टरांचा सल्ला तपासणी चाचणी आरोग्य उपचार शस्त्रक्रिया रक्तदान शिबिर सर्व रोग निवार निदान तपासणी आणि सर्वात महत्वाचं असणारं कठीण लाभलेलं
म्हणजे मी दरवर्षी सुरी घेते पण कधी ना लाभणार लठ्ठपणा तपासणी आणि अवयव दानाचं फॉर्म या ठिकाणी भरला जाणार आहे हे नव्याने असणाऱ्या दोन गोष्टी ज्या प्रत्येकाने काळजी घेण्यासारखं आहे आणि याच्यावर खऱ्या अर्थाने आपण सर्वांनी लक्ष केंद्रित केलं पाहिजे अशा पद्धतीचं या ठिकाणी आयोजन झालेलं आहे त्याचा देखील आपण सर्वांनी लाभ घ्यावा असा माझ्यातर्फे आपल्याला सल्ला लागणार आहे आणि अवयवदान हे किती महत्वाचं आहे की एखाद्याला नवीन जीवनदान मिळू शकतं त्याच्याकडे आपल्या सर्वांचं लक्ष वेधू इच्छिते आमचा अनिल दादा म्हणजे आपल्या सर्व नवीन पिढीला एक वेगळी प्रेरणा देणारं एक व्यक्तिमत्व होतं आणि म्हणूनच हा सर्वांच्या कायद्याचा तुकडा होता हा सर्व नवीन येणाऱ्या पिढीला एक प्रेरणा देणारी असणारा तरुण होता तो आपल्यातून गेला परंतु राजेश व छत्रपती प्रतिष्ठानचा आत्मा होता आणि तो आत्माच जणू काही निघून गेला आणि म्हणून त्याचा हा एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर काय कार्यक्रम घ्यायचा राजेश प्रतिष्ठानला पडलेला प्रश्न नारायणगाव ग्रामपंचायतीच्या सदस्यांना पडलेला सरपंच सर्व उपसरपंचांना पडलेला प्रश्न या ठिकाणी आज आपण बसलो आहोत ते असणार देवस्थान मुक्ताईच्या सगळ्या ट्रस्टी असतील सर्व गावातले असणारे सर्व त्याच्यावर भेट करणार पंचकोशीतले लोक आलेले आहेत परंतु कार्यक्रमाचं आयोजन नियोजन करत असताना या ठिकाणी ससून रुग्णालयाने आपलं जी टीम या ठिकाणी आणली त्या टीमचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करावं कारण या ठिकाणी सर्व नारायणगावकर पंचकोशीतले आलेले जेवढे पण डॉक्टर्स आहेत या ठिकाणी उपस्थित असणारे माजी आमदार असतील आपले सुद्धा पंतसाहेब खास करून या ठिकाणी उपस्थित आहे परंतु डॉक्टर गोरे साहेब तुम्ही सगळीकडे योगदान देता या ठिकाणी लवचले सगळे आहे परंतु बालुपाडीचे सरपंच त्यांची टीम आहे मला खास आपण करोनामध्ये ऐकलं करोनामध्ये ह्या व्यक्तीने इतकं योगदान दिलं की जिथे गरज पडेल तिथे कोणीही फोन करा राजूने आपल्याला मदत केली राजू भाऊने प्रत्येक ठिकाणी प्रत्येक आपल्या तालुक्यातला आपल्या जिल्ह्यातला कोणताही व्यक्तीने फोन केला त्याने नाही म्हटलं नाही जेवढं शक्य आहे तेवढी मदत करण्याचा प्रयत्न केला प्रत्येक करोनाला साथ दिली परंतु आज या ठिकाणी मी सांगू इच्छिते की ससून आपण सगळेजण वाट पाहत असाल की संजीवजी ठाकूर मला माहीत होतं शेवटच्या क्षणापर्यंत पण मी बाबू भाऊला म्हणू शकत नव्हते कारण मला माहीत होतं साबरे सर की सर येणार नाही पण मी बोलू शकत नव्हते कारण ते आपल्याकडे बोलताय वस्त्रा आपल्याकडे जसे तसे ठेवणार आहे मी फार काय बोलणार नाही त्याचं कारण असं आहे की आजचं उद्घाटन हे औपचारिक आहे आणि खाली आपल्या शिबिराला सुरुवात झालेली आहे मी सर्वप्रथम बाबूराव पाटे त्यांचा मित्र परिवार संतोष दादा असतील संतोष पाटे असतील संतोष धाकड असतील ते सर्व मित्र परिवार नाशिकचे मालवणकर असतील त्यांचे सर्व सहकारी असतील विरोबा परिवार आणि शिवचंद्र परिवार प्रथमता यांचं कौतो त्यांच्याबरोबर संतोषच्या सर्व डॉक्टर त्यांच्या सहकार्यांचं कौतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे मी आवर्जून उल्लेख करेन ते आमचे मित्र राजाभाऊ भायमोडे आणि त्याचे अजून डॉक्टर सहकारी सन्माननीय सुभाजी लक्षेटी या ठिकाणी व्यासपीठावर आमचे अशोक बसलेले आहेत येडगावचे आमचे सरपंच बसलेले आहेत आमच्या वारुवाडीचे सरपंच बसलेले आहेत राजाभाऊ वारुवाडीचे सरपंच आहेत आणि उपस्थित आपण सर्व शिंदे मॅडम इथे डॉक्टर बसलेले आहेत उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी या सर्वांचं कौतुक ह्याच्यासाठी की एवढं मोठं शिबिर जे आज या तालुक्यामध्ये होत आहे पण या शिबिराची बाळासाहेब पाया बांधले शरद सवरणी केली राजाभाऊच्या सहकार्याने आधी जर आपल्याला कदाचित माहिती नसेल 15,000 लोकांची नोंद पूर्व पट्ट्यात आणि 18,000 लोकांची नोंद पश्चिम पट्ट्यात आणि संपूर्ण देशभरामध्ये एका वेळेला एका दिवशी तपास करून शिबिर पूर्ण करून जवळजवळ 466 लोकांची एका दिवसामध्ये त्याच वेळेला ऑपरेशन करणार आपलं पहिलं शिबिर होतं त्याची नोंद संपूर्ण भारताने घेतली तुम्ही आताही जर आपण मोटरवर जर चेक केलं तर तो सगळ्यात मोठा शिबिर होता त्याचा आदर्श आज बाबूरावांनी
आणि दादाच्या निमित्ताने साकारला. मला खूप आनंद वाटला, खूप चांगलं नियोजन केलं आपण सर्वांनी. आणि दुसरी गोष्ट साहेब, करोनामध्ये आदरणीय बाबूरावांना सुहास कल शेट्टी आले राजाभाऊ देणार आम्ही माणूस आहे. एक तुम्हाला कल्पना नाही, एक तुम्हाला प्रास्ताविक देता सगळ्या गोष्टी आम्ही का सांगतो आहे. तर या प्रत्येक गोष्टीची पार्श्वभूमी असते. कदाचित राजाभाऊ नसते भेटले, डॉक्टर सुहास कल शेट्टी शिक्षित नसते भेटले, तर सावरे सर आमची परिस्थिती खूप अवघड झाली होती. इथे आमचे सगळे हॉस्पिटल सगळे डॉक्टर्स बोल होते आणि अशा परिस्थितीमध्ये पुण्याला ऑक्सिजनची भाग ठेवायला आम्ही हजरायला आलेलो मंडळी होते. अशा परिस्थितीमध्ये आम्हाला खूप उजवा हात. मी तर म्हणतो की देव आम्ही पाहिला नाही, पण देव दूतामध्ये जर आम्ही तुला पाहिला असेल तर ते राजाभाऊ भायकोडे आहे. मला आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगितलं पाहिजे देव दूत आहे. त्याने खूप मधल्या काळामध्ये संतोदादा वाजल्यांना पण अनुभव आहे. स्वतः बाबूरावांना खूप त्याच्याबद्दल मदत झाली. त्यांनी खूप काम केलं आहे सर्व मंडळी कार्यकर्त्यांसाठी. स्मरणार्थ आमचे सरपंच मित्र बापू पाटे व त्यांचे सहकारी सर्व मित्र परिवार आणि व्यासपीठावर बसलेले माझे अधिकारी आणि डॉक्टर ससूनच्या मार्गदर्शनाखाली हा पूर्ण मोठा आरोग्य शिबिर सोहळा आहे. जवळजवळ वरती 15 ते 16 कॉम्प्रेस लागलेली आहे आणि आपण सर्व नागरिक नारायणगावचे असतील, इतर भागातील असतील, वेळापुढे काढून आपल्या शरीराचं तपासणी करून घेत आहे. आणि शरीर संपत्ती हीच खरी संपत्ती आहे. तुमच्याकडे कितीही मोठी संपत्ती असली तर त्याला महत्त्व नाही आहे. या विश्वामध्ये एकदा जन्म होतो आपला, परत आपल्याला ही पृथ्वीतळावरती किती काही केलं तरी आपण येऊ शकत नाही. तर ते जास्तीत जास्त कसं आपण त्याचं आरोग्य टिकवू आणि आपलं लाईफ कसं वाढेल या दृष्टिकोनातून धगधग्या जीवनातून आपण इथे उपचारासाठी आणि तपासणीसाठी आला. आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो, आभार मानतो. त्याचप्रमाणे हा जो कार्यक्रम घेतलेला आहे सरपंचांनी, आमचे मित्र सरपंच बाबू पाटे व त्यांचे सहकारी आणि ससूनचे डॉक्टर्स डी यांचंही मी स्वागत करतो. दोन शब्द बोलतो, जय हिंद जय महाराज. मला डॉक्टर ठाकूर यांचं मनपूर्वक अभिनंदन करायचं. खरं तर आमचे वर्गमित्र आहेत, परंतु ससून सारख्या अतिशय मोठ्या रुग्णालयाची वैद्यकीय शिक्षणाची आणि हॉस्पिटलची या दोन्ही जबाबदाऱ्या त्या अतिशय समर्थपणे केलं होतं. आणि आम्हा सर्व मित्रांना डॉक्टर गुळे आहेत, डॉक्टर गुळे आम्हा सर्व मित्रांना त्यांचा सार्थ अभिमान आहे की आपल्या जवळचा मित्र त्यांना आम्ही बरोबर अभ्यास केला 10 वर्ष आणि हॉस्टेलला एकत्र राहिलो एक वेगळ्या प्रकारचा आनंद घेतला. तेव्हापासूनच त्यांची तडक अतिशय मोठी होती आणि शस्त्रचिकित्सा चिकित्सा विभागात त्यांनी अतिशय चांगलं काम केलं. म्हणजे अभ्यास चांगला केला, त्याच्यानंतर अनेक प्रकारचे अवघड शस्त्रक्रिया कसं मिळणार. मी सर्व जुमरकरांना आपण जे मला प्रेम दिले आहे, आदर दिला आहे, त्याबद्दल धन्यवाद देतो. पाणमोडे साहेब तीन महिन्यापासून माझ्या साथ घेईल
की एखादा कॅम्प घ्यावा, तर मी माझ्या सहकाऱ्यांशी डिस्कस केलं की आपण जर दोन वेळ रुग्णांना हे आपल्याकडे पोहोचू शकत नाही आणि ज्या शासनाच्या ज्या स्कीम्स आहेत जे आमचे माननीय पंतप्रधानांनी सांगितले आहे, ओबेसिटी असेल, ॲडमिशन असो किंवा बऱ्याचशा गोष्टी आहेत, ब्रेस्ट कॅन्सर असो, हे गोरगरीब रुग्णांपर्यंत कसं पोहोचवायचं, हे माध्यमातून आम्ही इकडे आलेलो आहोत. आपण ह्या शिबिराचं जे काही आपले रुग्ण जे निघतील ते आपल्याकडे डॉक्टर मानसिंग साबळे आहेत, ते सगळं बघतात. त्याच्यामध्ये आपण एनरोलमेंट केली तर आपले हे जे आपण जे कॅम्प घेतले त्याचे जे पेशंट्स आहेत हे डीप करूनच आपण समजू. डॉक्टर राहुल सरांनी जे हँडिकॅप पण सांगितलेलं आहे ते माझ्या मी कॉलेजमध्ये डिस्कस करतो आणि काही एखादा मध्यमाला अपडेट होता हे त्यांना या भेटीकडे आयोजित करावं म्हणून आज आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये ससून आणि शासनाचं असणारा हॉस्पिटल आणि आपल्या पाण्याचा दृष्टिकोन ससून म्हटलं तर थोडंच आहे, परंतु अत्याधुनिक ज्या काही मशिनरी आहेत त्या ससूनमध्ये उपलब्ध आहेत आणि म्हणून आज हा ग्रामीण भागामध्ये होत असणारा कॅम्प आणि त्या कॅम्पमध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं सहकार्य केलं त्या कॅम्पला आपल्याला या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिली ते ससूनचे डीन डॉक्टर ठाकूर साहेब थोड्याच वेळात या ठिकाणी येणार आहेत.